तू बोर्ड भर अगर से लंबे करशील तो मी बीत भर
चिरुंसले ठेवीन का चिरून देवीन शास्त्र पुराण या ब्राह्मणाने छत्तीसगढी देवता आमच्या डोक्यावर बसवून दिलं या ब्राह्मणाने लिहून दिलं त्या शास्त्र पुराणला चिरीन म्हटलं शास्त्र पुराण आम्हाला गुलामचे गुलाम राखून दिलं आम्हाला गुलाम ठेवून दिलं एका गरीबाचा मुलगा शाळेत गेला त्याचा बाटलाच्या वळात बोलवणं होत होतं आणि सजी आम्हाला मिळत होती त्या ज्योतिबा फुलेला जेव्हा सावित्रीबाईला शिक्षण दिलं आणि तेव्हा सावित्रीबाईनं आम्हाला शिक्षण दिलं तेव्हा काय काळ बितवलं सावित्रीबाईनं काय सेनाचे घोडे मारलं सर्व सेन सर्व माती सैन केलं त्या मातेनं पण आम्हाला कदर आहे का त्या सावित्री मातेची नाही तिच्या शिक्षणाचा दूध पिऊन घेतलं पण नाव आम्ही सर्वसतीचं गावतो नाव आम्ही सर्वसतीचं गावतो व उर्मिला नाहीये वो उर्मिला नाहीये नाम आहे उर्मिला डोंगरी है मेरी बस्ती नाम है मेरा उर्मिला डोंगरी है मेरी बस्ती और खांडेकर शायर आज दिन भर के रात भर भी खेलूंगी तेरे साथ ये बाबा के साथ में वही ज्ञान की कुश्ती काय लागते अप्पर बोलणार नाही तुझ्या वाणी पाखंडी उतरणार नाही ना गंदा पाणी तुला पाठी देणार बी नाही काय म्हणतो काय म्हणता जाणीव नाही
हमारा जाने नहीं आम्ही म्हणतो खरस्त सांगते तो ढोंगी पुजारे ही संत आहे तो भगवे कपड्याच्या अंगामध्ये आहे पण एका माताच्या घरी अशी परिस्थिती आली कशी की तिचा नवरा बीमार तिचा लेकर बीमार तिच्या घरीचे बैल ढोर मरणार हे सर्व अशी गत आली तिच्यावर एक दिवस रडत होती पण एक पुजारी तिच्या घरी आला काय म्हणते मग कशाला रडते बाई काय म्हणते म्हणते बाई का म्हणते काय सांगू भाऊ भगवान गुरु तुम्हाला काय सांगू माझा नवरा खटल्यावर आहे माझे पोर धरणीवर पडायला लागले माझ्या घरचे जनावर नेले आणि मला काय सांगू रड येते काय म्हणते पुजारी काय म्हणते बाई म्हणते एक काम करशील करते तू म्हणते कर्मेश्वरला एक मंदिरची मंदिर आहे तिथं दुर्गाची मंदिर मध्ये मूर्ती आहे आणि तिचे मी पुजारी आहे म्हणते तू 16 महिने तर ये म्हणते त्या मंदिरात तुझ्या घरची दुर्दशा बाहेर होऊन जाईल म्हणते पूर्णच निघून जाईल ते बाई सकाळी सांगड केली झटपट साठ श्रृंगार केली खुशीमध्ये त्या मंदिरामध्ये जाऊन बसली त्या मंदिरामध्ये जाऊन बसली आणि हात जोडून राहिली ना 1.25 तास ग्रहण करून राहिली डोळ्याने बापा सुधरवून देशील माय दुर्गा माय मग तुला नारायण वाईन तुला नवसाचा एक बकरा वाईन बाई दुर्गा हात ताणून सारी उभी आहे आणि आशीर्वाद असं माझ्या भावनेमध्ये असं लागत आहे त्या बाईला की मला दुर्गा आशीर्वाद देत आहे पण गोट्याची मूर्ती काय तुम्हाला आशीर्वाद देईल काय देईन हे आत्मा सरदास नाही तर ते काय गोट्याची दुर्गा तुम्हाला साथ देणार आहे पण या ढोंगी पूजाने काय केलं 6 महिन्या बरोबर गेली 6 महिन्या बरोबर गेली आणि 6 महिन्याच्या बाद 6 महिन्या व्हायच्यात पहिले तिचा नवरा मरण पावलं तिची मुलगी मरण पावली तिची मुलगा मरण पावला मग दुर्गा आली का नाही मग काय आम्ही पूजा करून त्या दगडाच्या देवाची नाही हक्क देत नाही आपल्या मनाची पूजन करा आपल्या मनाचा विचार करा हे सत्य भगवानाने दिलं आहे या विचारावर चला ते सत्याची बाजू एक दिवस होणारच आहे होणारच बोल त्या ढोंगी पुजाऱ्याला काय म्हणत आहे काय म्हणता
जेव्हा रमाई मातेने हट पकडलं होतं, जेव्हा रमाई मातेने हट पकडलं होतं बाबासाहेबला काय म्हणे, काय म्हणे, अरे सर्व लोक पंढरपूरला जात आहे, हे सर्व लोक पंढरपूरला जात आहे, मलाही पंढरपूर दाखवा ना, अवधानी दाखवा ना, नाही पण बाबासाहेबने काय म्हटलं, नाही म्हणायचे बाई, मी म्हणत आहे साहेब मला पंढरपूर दाखवा ना साहेब, पण मी म्हणत आहे कि काय त्या पतीला आणि त्या साहेबाला आणि धनीला काय म्हणायचं, काय पंढरपूर घडवायचं, ते इठोबा आम्हाला काही कधी होणार आहे, कधी धावणार आहे, काय दर्शन देणार आहे, पण मला हे म्हणायचं आहे बाबासाहेबने रमायला काय म्हटलं, म्हणे अगं रमाई हे लोक पंढरपूरला जात असतील पण मला तुला पंढरपूर घडवायचं, कुठं घडवायचं हा मला माहित आहे, अगं त्या पंढरपूर पंढरपूर तुला घडवू देईन, पण त्या नागपूरला आज दिसत्याभूमी दीक्षाभूमी, आज दीक्षाभूमी नागपूरला बाबासाहेबने घडवलं तोच खरं त्याचा पंढरपूर, आणि आमच्या सारखे लोक जाऊन सारे जय भीम म्हणतो, आणि आज दीक्षाभूमीवर काय गरजत असल, आज गावांगावी काय गरजत असल, मला हे सर्व पंढरपूर मध्ये बकरा कटते कोंबडा कटते तो कशाला, कशाला भाव, हे कोंबड्याचा भाव दिला त्यांच्या माणसाचा भाव दिला, म्हणजे देवाला माणसाचा भाव का नाही, अरे माणसाचा पवित्र आत्म्याचा भाव आहे, काय तुला कोंबडा पाहिजे दगडाचा देव, काय तुला दगडाचा देव भाव पाहिजे, काय तुझ्या मनात सध्या आहे, आज त्या बाईच्या मुलगा मरण पावला, मुलगी मरण पावली, पती मरण पावलं आणि अन्य अन्नाला बर्बाद झाली, एक पाव तेल तिला खावाला नाही, तेव्हा ते दुर्गा धावत आली का, दुर्गा धावत आली का, अंधविश्वास मध्ये लोक जनतेमध्ये डुबले आहेत, आणि तीर्थस्थान बोमलेश्वरी मातेच्या दर्शनला चला, डोंगरगड चला, शारदे मातेला चला, चला तरी सुधरत कधीच नाही, म्हणून म्हणतो जसं रमाईचे विचार होते बाबासाहेबचे विचार होते हा मी कळला पाहिजे, म्हणून गाडगे बाबा सांगून गेले कधीच माझ्या धनी नाही आले, नवसाने पोर होती आणि कशाला लागते पती, नवशाने पोर होती ना कशाला लागतो पती, जर बाईने मुलगा झाला असताना भगवानाजवळ गेलो असतो हात जोडलो असतो तर कशाला लग्न केलं असतो, ऐका सर मी काय म्हणतो, काय म्हणता Yeah.
कसून चार कसून